ओके मन्मथ दावणगावे सर, पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की नॅशनल लेवलला तुम्ही हे जे स्टार्टअप आहे ते तुमचं कृषी मंत्रालयाने किंवा भारत सरकारने तुम्हाला अप्रिशिएट केलं खूप, आणि तुम्हाला या स्टार्टअप म्हणजे देशाला तरुणांना गाईड करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातल्या ह्या तरुणांना तुमच्या ह्या गायडन्सची नितांत गरज आहे. मी आपल्या चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकलेला आहे की केंद्र शासनानं ठरवलं की एवढे कोटी रोजगार देतो, रोजगार येतील कुठून? आत्ता जे तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर त्याच्यामधूनच रोजगार येऊ शकतोच, बिझनेस निर्माण होऊ शकतात. आणि कदाचित पंतप्रधानांना हे अपेक्षित असेल तर माझी विनंती राहील तुम्हाला की तुम्ही कृषी मंत्रालय भारत सरकार आणि कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्याशी तुम्ही हे प्रेझेंटेशन घेऊन तुम्ही अप्रोच व्हावं. कारण याच प्रेझेंटेशनवर बिंग अन ॲग्रिकल्चर प्रोसेस इंजिनियर मी माझ्या विद्यार्थी दशेपासून मी हे काम करतोच आहे. विद्यार्थ्यांना माझ्या जे काही आता माझे विद्यार्थी आहेत तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी याच गोष्टीचं ट्रेनिंग देतोय. तुम्ही याला ॲडव्हान्स स्टार्टअपच्या माध्यमातून डिजिटलच्या माध्यमातून बिझनेस कसा उभी करावा आणि गुगलचा वापर करून बिझनेस कसे उभी करू शकतो, आपल्याजवळ काही इन्फ्रास्ट्रक्चर न उभा करता निवड ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही कंपनी करून याचा त्याला विकण्याची सोय तुम्हाला मिळते आणि कमिशन तुमच्या खात्यात जमा होतो. प्रेझेंटेशन इव्हन गिव्हन तर हे प्रेझेंटेशन मराठीमध्ये गावागावात त्या तरुणांपर्यंत आर्ट कॉमर्स सायन्सच्या तरुणांपर्यंत पोहोचवं आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं स्वराज्य शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अर्थ हाच होता सर. ह्याचा अर्थ होता की माझी माणसं माझी जमीन मार खूप इन्स्पिरेशनल होत आहे आणि सर आम्ही नक्कीच प्रयत्न करू गावागावात तरुणांपर्यंत हे प्रेझेंटेशन आणि मनमोहन सरांचे विचार पोहोचवण्याचा. थँक्यू थँक्यू कैलास सर.